कोलंबी आणि पराठा ऐकतात कसं तोंडाला पाणी सुटतंय ना, माझ्याही तोंडाला एकदम पाणी सुटलंय. मी आता काय करते, जास्त वेळ फुकट घालवत नाही, पटकन करायला घेते प्रॉन्स पराठा. नेहमीप्रमाणे तेल गरम करून घेऊया. 2 टेबलस्पून तेल, 2 कांदे बारीक चिरून घेतले, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले, कोथिंबीर बारीक चिरलेली थोडी आता आणि थोडी नंतर घालायची, 1 टेबलस्पून लसूण बारीक क्रश केलेला, आणि मीठ चवीप्रमाणे पण थोडं कमी घालायचं आहे, कारण कोलंबीला आपण मीठ लावलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे अगदी एकजीव झालं पाहिजे, जशी पावभाजी कशी करतो त्याप्रमाणे. त्यामुळे हे थोडं परतेपर्यंत साधारण आपल्याला 10 मिनिटं वाट बघायची. आता आपण थोडासा टोमॅटो जे तो मॅश करून घेऊया. आपला हा टोमॅटो आणि कांदा अगदी एकजीव झालेला आहे. आता आपण ह्यात 1 टेबलस्पून मिक्स मसाला घेऊया, त्याच्यानंतर कोथिंबीर थोडीशी, त्याच्यानंतर आपण कोलंबी घेऊया. आपण इथे 1 वाटा कोलंबी घेतली आहे, ती स्वच्छ धुवून व्यवस्थित साफ करून घेतली आहे, आणि त्याला आपण कोथिंबीर नंतर लसूण आणि मीठ ह्याचं वाटण लावलेलं आहे. आता आपण ती ह्याच्यात घालूया आणि ही बारीक चिरून घेतली थोडीशी, आणि थोडंसं पाणी. आता हे सगळं मिक्स करूया. आता आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला थोडंसं वाफेवर शिजवायचं, तर 1-10 मिनिटं वाट बघूया. झाकण ठेवूया. बघूया झालंय का. झालंय. एवढा छान सुगंध सुटलाय ना की मला राहत नाही, पण थोडाफार तरी दही धरावला पाहिजे ना. पण कसं आहे ना, रेसिपी अजून पूर्ण नाही झालेली आहे, त्यामुळे आता मी हे थंड होईपर्यंत थोडं वाट बघणार आहे. आपलं स्टफिंग थंड झालेलं आहे. आता आपण पराठे लाटायला घेऊया. आपण इकडे पीठ मळून घेतलेलं आहे. आपण जसं चपातीला पीठ मळून घेतो तसंच आपण पीठ मळून घेतलं आहे. आता आपण लाटून घेऊया. आता आपण हे भरून घेऊया. आणि आपण ह्याला आता ट्रायंगल शेप देतोय. हा भरला की आपण थोडासा लाटून घ्यायचंय, आणि आपल्याला हे तव्यावर टाकायचंय. थोडं थोडं तेल घालून आपल्याला पराठा भाजून घ्यायचंय. झालेला आहे, काढून घेऊया. अशाच प्रकारे आपण बाकीचे पराठे करून घेऊया. Thank you.
या पराठ्यावर मस्तपैकी बटर घालायचं आणि छानपैकी ताव मारायचा। ही आयडिया तुम्हाला कशी वाटली मला जरूर कळवा आणि तुम्ही अशा छान छान पराठ्यांसाठी सब्सक्राइब करा रुचकर मेजवानीला। आणि आपल्या रुचकर मेजवानीचं फेसबुकवर पण पेज आहे, त्याला लाईक करा म्हणजे तुम्हाला रेसिपीचे अपडेट्स मिळतील।